बरोरा भद्रावती विधानसभा में लगातार सातवीं बार विधायक का चुनाव लड़ने वाली तकरीबन 61 वर्षीय निर्दलीय उम्मीदवार ताराबाई काले से सीटीवी प्रतिनिधि हितेश राजन हीरे ने बातचीत की। तो आइए जानते हैं सातवीं बार चुनावी मैदान में उतरी ताराबाई काले की इस बार चुनाव को लेकर क्या तैयारी है। बरोरा भद्रावती विधानसभा चुनाव की ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। इस विधानसभा चुनाव में तकरीबन 61 वर्षीय ताराबाई काड़े यह भी अपना भाग्य आजमा रही हैं और ताराबाई काड़े यह सातवीं बार विधायक का चुनाव लड़ रही हैं और लगातार वो अपना प्रचार मतदाताओं के बीच में जाकर कर रही हैं और राज्य में सबसे कम ऊंचाई की उम्मीदवार के रूप में भी उनकी पहचान हुई है और पेशे से वकील हैं। इस मौके पर सीटीयू के प्रतिनिधि हितेश राजन हीरे ने भी उनके साथ काफ़ी समय बिताया। तो आइए सुनते हैं जब हितेश राजन हीरे ने जब संवाद साधा तो उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हें जीवानी। विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून या अनुषंगाने आमच्यासोबत आहेत 75 बरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातून उभे असलेल्या ताराबाई काळे यांची काय प्रतिक्रिया आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। मॅडम काय सांगाल, अंतिम टप्प्यात हा प्रचार पोहोचतोय, काय बोलाल? अंतिम टप्प्यात प्रचार पोहोचलेला आहे, लोकांचा जो सहभाग आहे, लोकांपर्यंत मी जे संपर्क केला आहे, जी पदयात्रा केली आहे प्रत्येकांची डोअर टू डोअर आणि मार्केट टू मार्केट मी फिरली, मिरवणूक काढल्या, भाषणं दिली, लोकांचं म्हणणं हेच आलं आहे की आजपर्यंत आम्ही घराने शाईला मतदान करत आलो आहे पण त्याच्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीचा काही बदलाव झालेला नाही आहे, उलट महागाई आणि भ्रष्टाचारी वाढत चालली आहे आणि आम्ही प्रगतीचं पाऊल जे समजत होतो, आशेचा किरण जे बघत होतो, पण ते आम्हाला आशेचं किरण न दिसता आज भ्रष्टाचाराच्या कगारला कळस गाठलेला आहे। महागाई इतकी वाढली आहे की या महागाईमुळे आज शेतकऱ्यांना जेव्हा मी भेटली त्यांनी म्हटलं आहे की ताराबाई तुम्हाला काय सांगायचं, आज आमचे घरदार उद्ध्वस्त झाले आहे। सातव्यांदा तुम्ही या निवडणुकीच्या मैदानात उभे आहात, काय हा अनुभव? पहिली निवडणूक कशी होती ना, आताची तुम्ही निवडणूक परत एकदा निवडणुकीच्या मैदानात काय सांगाल? पहिल्याच्या निवडणुकीत ना आताच्या निवडणुकीमध्ये जमीन आसमानचा फरक आलेला आहे, इतका आला आहे की 350 ते 400 रुपये सिलेंडरचा भाव होता, आज 850 ते 900 दरम्यान मध्ये साधा सिलेंडरचा भाव गेला आहे। नेमका कुठला अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहात? माझा एकच अजेंडा आहे का सुशिक्षित बेकार बेरोजगारांना रोजगार द्या, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या पिकाला भाव आहे, त्यांना पाहिजे तेवढं पुरेसं बँक सुद्धा लोन देत नाही आणि त्यांचा आज उदरनिर्वाह होणं सुद्धा मुश्किल झालं आहे, आज जमिनी विकायला काढलेल्या आहे, आत्महत्या करून राहिल्या आहे, याच्यावर सरकारचं काही नियंत्रण आणि लक्ष नाही आहे। विधानसभा मतदारसंघ फिरत असताना मतदारांपर्यंत पोहोचत असताना नेमकी कुठली समस्या तुम्हाला प्रकर्षाने जाणवली? प्रकर्षाला मला एकच जाणवली आहे की जेव्हा आता माझी उंची कमी असल्यामुळे काय, हा हा महत्वाचा प्रश्न आहे, तर या उंचीचा काय फरक पडतो तुम्हाला, काय वाटते मतदारांकडून काय प्रतिसाद मिळतो, नेमकं काय वाटते? लोक मला बघण्यासाठी मला तरी असं वाटते की ते मला मत देतील या नाही देतील, निवडून देतील या नाही देतील हे तर मला माहीत नाही, पण मला बघण्यासाठी गर्दी भरपूर करतात जिथे कुठे। मी तुम्ही उच्च शिक्षित आहात, वकील आहात पेशानं, मग नेमकं काय सांगाल, ह्या म्हणजे तुमच्या व्यंगात्मक म्हणजे काय सांगाल कुठल्या? मी मात केली आहे, मी लोकांकडे लोकांनी चिंगल शरीराने तुम्ही फक्त व्यंगात परंतु डोक्याने किंवा बुद्धीने गोष्टीने विकसित आहे, फक्त माझी उंची कमी आहे पण बुद्धिमत्ता माझी नाही, बुद्धिमत्तेने विकलांग नाही, मी बुद्धिमत्तेने विकलांग नाही आहे, मी हर प्रश्न सोडवू शकते, प्रत्येक समस्याचा तोडगा काढू शकते, प्रत्येक समस्या मी सोडवू शकते। ओव्हरऑल मतदारांना यावेळेस काय आवाहन करणार? मी सातव्यांदा मी मतदारांना एकच विनंती करते सर्वांना, मी सातव्यांदा उभी आहे, ही माझी शेवटची संधी आहे, मला अवश्य असंख्य बहुमताने माझ्या बॅटरी चिन्हाची बटन दाबून मला असंख्य ओटाने तुम्ही निवडून आणा आणि विधानसभेमध्ये पाठवा, मी तुमच्या प्रश्नाची मांडणी करेल आणि तुमच्या निर्वाचन क्षेत्राचं प्रतिनिधित्व सुद्धा करेल। धन्यवाद मॅडम, या ठिकाणी बघू शकतोय
की माननीय काळे मॅडम यांनी या ठिकाणी परखडपणे आपलं मत मत काय मला मुक्त लोक पाहायसाठी, परंतु माझ्या शरीरावर माझ्या विकलांगतेकडे न जावं, माझी जी बुद्धिमत्ता आहे त्याच्याकडे या बुद्धिमत्तेला अनुसरून मला मतदान करावं, भरघोस मतदान करावं आणि मला विधानसभेमध्ये निवडून पाठवावं अशी प्रतिक्रिया काळे मॅडम यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. या ठिकाणी मी हितेश राजन हिरे, सी TV News, वरोरा.